गेली 15 वर्ष ज्यांना भोंग्यांचा त्रास झाला नाही त्यांना आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच त्रास सुरू झाला असा टोला संजय राऊतांनी राज ठाकरेंना लगावलेला आहे. पुण्यातील हडपसर इथं शिवसेनेची जाहीर सभा झाली. यावेळी राऊतांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. बाबरी प्रकरणामध्ये आपण 6 वेळा CBIच्या समोर साक्ष दिली आहे तेव्हा पळून गेलात आणि आता सांगताय आम्ही पाडली असं म्हणत त्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. तर औरंगजेब गुजरातमध्ये जन्मला असं म्हणत मोदींचं नाव न घेता त्यांनी टीका केली आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, मग लाडके त्यांचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा भोंग्याचा त्रास नाही. पण आपले भाऊ मुख्यमंत्री झाले आणि भोंग्याचा त्रास सुरू झाला. हा भोंग्याचा त्रास पोटातून सुरू झालाय, पोटदुखीतून सुरू झालेला आहे. लेकिन सवाल ये नहीं कि बस्तिया क्यों जली, सवाल ये है कि बंदर के हाथ में माचिस किसने दी. बर माचिस देऊन पण ते पेटायला तयार नाही. दोन दिवस आता पेटेल, उद्या पेटेल, ह्या कोपऱ्यात पेटेल, त्या गावात पेटेल, काय पेटलं का? पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसापासून त्यांना औरंगजेबाची फार आठवण येते. औरंगजेबाने या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये अमुक अमुक प्रकारचे अत्याचार केले. इतिहास आम्हाला नका शिकवू. या औरंगजेबाला गांडणारा महाराष्ट्राच आहे. पण तुम्हाला सांगतो औरंगजेबाचा जन्म कुठे झाला माहितीये का? औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला, दोहानमध्ये. आणि आम्हाला काय सांगताय तुम्ही? या महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरेंनी दिलाय. जेव्हा बाळासाहेबांना प्रश्न विचारला की या महाराष्ट्रात ब्राह्मण मुख्यमंत्री कसा चालेल, तेव्हा बाळासाहेब म्हणाले माणसाचं कर्तृत्व महत्वाचं असतं, जात महत्वाची नाही, निष्ठा महत्वाच्या असतात.